सिंड्रेला। एका राज्यात एक व्यापारी राहत होता। त्याची सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी होती। तिच्या लहानपणीच तिची आई देवाघरी गेली होती। आपल्या आईची आठवण काढून सिंड्रेला रोज रडत असे। सिंड्रेलाच्या वडिलांना व्यापारासाठी नेहमीच बाहेर जावे लागत असे, त्यामुळे सिंड्रेलाला तिच्या आईची आठवण होऊ नये व तिची काळजी घेण्यासाठी तिच्या वडिलांनी एका विधवा बाईशी लग्न केलं होतं। तिच्या आधीपासूनच दोन मुली होत्या। सिंड्रेला तिची नवीन आई आणि दोन बहिणींवर खूप प्रेम करत होती, पण तिची सावत्र आई आणि बहिणी खूपच वाईट होत्या। त्या नेहमी सिंड्रेलाला त्रास देत असत। एकदा सिंड्रेलाचे वडील व्यापारासाठी राज्याच्या बाहेर गेले आणि सिंड्रेला अगदी एकटी पडली। तिची सावत्र आई घराची मालकीण बनली। ती आणि तिच्या दोन्ही मुली सिंड्रेलाकडून घरातील सर्व कामे करून घेत आणि स्वतः दिवसभर आराम करत। कधी काळी राजकुमारी सारखी राहणारी सिंड्रेला आता तिच्या बहिणींचे जुने कपडे आणि चप्पल वापरत होती। स्वतःच्याच घरात ती मोलकरीण बनली होती। आई, मी तुमच्या बरोबर बसून जेऊ का? तुझी एवढी हिम्मत दिसत नाही। तुझ्या मोठ्या बहिणी अजून जेवत आहेत। आमचं जेवण झाल्यानंतर उरलेलं तुलाच खायचंय। तोपर्यंत सगळी भांडी साफ करून ठेव। एक छोटी चिमणी आणि दोन उंदीर सिंड्रेलाचे मित्र होते। सिंड्रेला तिचं सर्व दुःख त्यांच्या बरोबर वाटत असे, कधी कधी त्यांच्या बरोबर खेळत असे। एके दिवशी राज्यात घोषणा करण्यात आली की राजवाड्यात एका मोठ्या समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्या समारंभात राज्यातील सर्व मुलींना आमंत्रित केलं होतं। राज्याचा राजकुमार तिथे आलेल्या मुलींमधूनच आपली पत्नी निवडणार होता। सिंड्रेलाच्या दोन्ही बहिणी समारंभात जाण्याची तयारी करू लागल्या। त्या राजकुमाराबरोबर आपल्या लग्नाची स्वप्न पाहू लागल्या। सिंड्रेला पण राजवाडा आणि तिथला समारंभ पाहण्यासाठी उत्सुक होती। आई, मी पण तुमच्या बरोबर येऊ का? मला राजवाडा आणि तिथला समारंभ पाहायचाय। स्वतःच तोंड बघ आणि हे तुझे कपडे। काही गरज नाहीये, घरात बसून सगळी काम पूर्ण कर, तेही आम्ही येण्याआधी। सिंड्रेलाच्या सावत्र आईला सिंड्रेलाने राजवाड्यात समारंभाला यावे असे अजिबात वाटत नव्हते, कारण जुन्या फाटक्या कपड्यांमध्येही ती खूप सुंदर दिसत असे आणि तिच्या दोन्ही मुली चांगल्या कपड्यांमध्येही कुरूप दिसत असत। तिला भीती होती की राजकुमार सिंड्रेलालाच पसंत करेल। सिंड्रेला उदास होऊन घरातील कामं करू लागली। तिच्या दोन्ही बहिणी नवीन कपडे घालून तयार होऊन त्यांच्या आईबरोबर समारंभाला गेल्या। घरातील काही कामं करून झाल्यानंतर सिंड्रेला समारंभाबद्दल विचार करू लागली। ती खूपच उदास होती। तिच्या आईला आठवून रडू लागली। अचानक तिच्या डोळ्यांपुढे एक तेजस्वी प्रकाश आला। तिने पाहिलं की तिच्या समोर एक परी आहे। सिंड्रेला परीला पाहून आश्चर्यचकित झाली। परी सिंड्रेला जवळ गेली आणि तिला म्हणाली, सिंड्रेला, खरंच तुला समारंभाला जायचं आहे का? हो, तुम्ही तर खूपच सुंदर आहात। जायचं तर आहे पण जाऊ शकत नाही। पण तुम्हाला कसं माहिती? पण का? माझ्याकडे तर फक्त फाटके जुने कपडेच आहेत। घरातलं सगळं काम आई येण्याआधी मलाच पूर्ण करायचंय। परीने हसत आपली जादूची छडी फिरवली आणि पुढच्या क्षणी सिंड्रेला सुंदर कपड्यांमध्ये तयार होती। त्यानंतर परीने सिंड्रेलाला एक भोपळा आणायला सांगितला। तिने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याची एक घोडागाडी बनवली। सिंड्रेलाचे उंदीर मित्र घोडे बनले आणि चिमणी गाडीवान बनली। सिंड्रेला खूपच सुंदर दिसत होती। समारंभाला जाण्यासाठी ती तयार होती। परीने तिला घालायला काचेचे सुंदर बूट दिले। मी तुमची खूप आभारी आहे, परीने तिला ताकीद दिली। सिंड्रेला, कोणत्याही परिस्थितीत रात्री 12 वाजण्यापूर्वी तुला परत यावे लागेल, कारण 12 नंतर माझी ही जादू पूर्ण संपून जाईल।
आणि सगळं पहिल्यासारखं होईल। सिंड्रेला रात्री 12 वाजण्याआधी येण्याचं वचन देऊन तिथून निघून गेली। जेव्हा ती समारंभात पोहोचली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर थांबल्या। सिंड्रेला तिथे आलेल्या सर्व मुलींपेक्षा सुंदर दिसत होती। तिची सावत्र आई आणि बहिणी पण तिला पाहून आश्चर्यचकित झाल्या, पण तिचे कपडे आणि हावभाव बघून त्या तिला ओळखू शकल्या नाहीत। ती एखाद्या मोठ्या राजाच्या राजकुमारी सारखी दिसत होती। राजकुमार तिच्यावरून नजरच हलवत नव्हता। राजकुमाराने सिंड्रेलाला त्याच्या बरोबर नृत्य करायला आमंत्रित केलं। पूर्ण संध्याकाळ राजकुमार सिंड्रेला बरोबर नृत्य करत होता। तिच्या दोन्ही बहिणी आणि समारंभात आलेल्या इतर मुली तिचा द्वेष करत होत्या। नृत्य करताना बऱ्याच वेळा राजकुमारने सिंड्रेलाला तिचे नाव व पत्ता विचारला, पण सिंड्रेलाने त्याला काहीच सांगितलं नाही। सिंड्रेला समारंभाला येऊन इतकी खुश होती की ती परीने सांगितलेली गोष्ट पूर्ण विसरून गेली। जेव्हा तिने घड्याळ पाहिले तेव्हा रात्रीचे 12 वाजायला 10 मिनिटे होती। तिला परीने सांगितलेली गोष्ट आठवली। मला तर परत जावं लागेल। ती भीतीने राजवाड्यातून बाहेर पळाली। राजकुमार पण तिच्या मागे धावला। त्याला सिंड्रेला खूप आवडली होती। तो तिला लग्नाची मागणी घालणार होता, पण सिंड्रेला अजिबात थांबली नाही। घाईघाईत तिच्या एका पायातला काचेचा बूट राजवाड्याच्या दारातच पडला। तो बूट राजकुमाराने उचलला। घरी पोहोचल्यावर सिंड्रेला तिच्या जुन्या कपड्यांमध्ये आली। घोडागाडी परत भोपळा बनली। उंदीर आणि चिमणी पण त्यांच्या मूळ रूपात आले। परत येऊन सिंड्रेलाने पाहिलं, घरातलं सर्व काम झालेलं होतं। सिंड्रेलाने परीचे आभार मानले। परीने तिला आशीर्वाद दिले आणि ती तिथून निघून गेली। दुसऱ्या दिवशी राजकुमाराला सिंड्रेलाची खूप आठवण येत होती। तो तिला शोधत होता, म्हणून त्याने पूर्ण राज्यात घोषणा केली, ज्या मुलीच्या पायात तो काचेचा बूट बसेल तो त्याच मुलीबरोबर लग्न करेल। राज्यातील सगळ्या मुली राजकुमाराबरोबरच लग्न करू इच्छित होत्या। सगळ्यांनीच तो बूट घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो बूट कोणाच्याच पायात बसला नाही। एके दिवशी राजकुमार त्याच्या सेवकांबरोबर सिंड्रेलाच्या घरी आला। राजकुमाराला आपल्या घरी पाहून सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी खूप खुश झाल्या। दोघींनी काचेचा बूट पायात बसण्यासाठी सगळे प्रयत्न केले, पण त्या या प्रयत्नात यशस्वी झाल्या नाहीत। शेवटी राजकुमाराची नजर दरवाजाच्या मागून लपून छपून पाहणाऱ्या सिंड्रेलावर पडली आणि त्याने तिला बूट घालण्यासाठी बोलावले। जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा तो तिच्या पायात अगदी व्यवस्थित बसला। हे पाहून राजकुमार खूप खुश झाला। तिच्या सावत्र बहिणी आणि आई हे पाहून हैराण झाल्या। राजकुमार हे समजला की सिंड्रेलाच ती मुलगी आहे। त्याने पुढे होऊन सिंड्रेला समोर लग्नाची मागणी घातली आणि सिंड्रेलाने खुशी खुशी हो म्हटलं।